थाने में महिला क्रिकेट प्रतियोगिता अब राज्य स्तर पर किया जाएगा ताकि महिला खिलाड़ियों को मौका मिल सके, ऐसा कहना डॉक्टर राजेश मड़वी का है। ज्ञात हो कि यह प्रतियोगिता डॉक्टर राजेश मड़वी स्पोर्ट्स एसोसिएशन व दैवज्ञ क्रिकेट क्लब द्वारा थाने के सेंट्रल मैदान में अर्जुन मड़वी महिला T20 क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन किया गया। यामध्ये जे सबर्बन क्रिकेट आहे त्याला एक प्लॅटफॉर्म द्यायचा होता, कारण कोणालाही जर क्रिकेटमध्ये पुढे जायचं असेल तर त्यांना मुंबईला जाऊन क्रिकेट खेळायला लागत होतं। पण जसं पूनम मॅडम बोलल्या, तसं सबर्बनमध्ये खूप टॅलेंटेड प्लेयर्स इथे आहेत, तर त्यांना एक प्लॅटफॉर्म इथे या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतो आहे। आणि दुसरं म्हणजे त्या जशा म्हणाल्या 16 टीम, पण मॅडमना मी सांगू इच्छितो की 20-25 टीम आपल्याकडे आलेल्या होत्या, पण आपल्याला 16 त्याच्यातल्या चूज करता आल्या। म्हणजे इतका रिस्पॉन्स या ह्याच्यासाठी आहे आणि इतक्या मुली खेळू पाहत आहेत, तर आमचं खरंच भाग्य आहे। आपल्या नॅशनल टीममधून पूनम मॅडम आल्यात आणि प्रोत्साहन देत आहेत, तर असंच आमच्या पाठीशी उभे राहिले तर नक्कीच इथे खूप ह्याच्याहून चांगलं आपण क्रिकेट मुलींचं घडवू। बता दें कि इस क्रिकेट प्रतियोगिता का उद्घाटन अंतर्राष्ट्रीय महिला क्रिकेटर पूनम राउत के हाथों किया गया। इस प्रतियोगिता में 16 महिला संघ ने भाग लिया। हालांकि इस प्रतियोगिता का आयोजन का यह दूसरा वर्ष है और इस प्रतियोगिता को मुंबई क्रिकेट एसोसिएशन ने भी मान्यता दिया है। प्रोत्साहन म्हणजे एक्चुअली टूर्नामेंटच एक प्रोत्साहन आहे आणि मी राजेश सरांचा पहिला तर आभार मानेन की मुलींना इतका एक प्लॅटफॉर्म मिळतो आहे मॅचेससाठी, कारण हार्डली मुलींना मॅचेस खेळायला मिळतात, कारण आणि त्याच्यामध्ये जर अशा जर मॅचेस होत राहिल्या तर मुलींना एक संधी मिळेल की मॅचेस खेळायला अजून जास्त मॅचेस मिळतील, आणि जितक्या मॅचेस मुलींना मिळतील तितकं मोटिवेशन वाढेल, आणि ऑफकोर्स मोटिवेशन वाढल्याने आपल्याला चांगले क्रिकेटर्स मिळतील। आणि ज्याप्रमाणे ठाणे सबर्बनमध्ये जेवढं क्रिकेट होईल, कारण आधी फक्त बॉम्बे साईडला अकॅडमीज असायच्या, पण आता ज्याप्रमाणे ठाणे विभागात आणि बरंच बोरिवली विभागात वगैरे ज्या अकॅडमीज आलेल्या आहेत, सो त्याच्यामुळे सबर्बनमधल्या मुलींना थोडंसं प्रोत्साहन मिळते, जवळच्या जवळ प्रॅक्टिस उपलब्ध होते। सो खूपच आभार आहे मी राजेश सरांचे, आणि स्पेशली हे जे ग्राउंड आपल्याला मिळते त्यांच्यासाठी, की त्यांना आता क्रेडिट द्यावंच लागेल, कारण एक टूर्नामेंट ऑर्गनाइज करणं इट्स नॉट अ इझी जॉब। सो मला असं वाटतं की अशा अजून टूर्नामेंट्स अशा होतील आणि आपल्याला जेवढं मुलींसाठी एक प्लॅटफॉर्म मिळून देता येईल तेवढं चांगलं आहे, आणि मी खरंच आभार आहे राजेश सरांसाठी। कारण ये है NP न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं JJV न्यूज, सिर्फ खबर नहीं सच्चाई का आईना। आज के लिए बस इतना ही, फिर मिलेंगे जल्द ही हम नई खबर के साथ, और आप बाकी खबरों से अपडेट रहने के लिए JJV न्यूज के मोबाइल एप्लीकेशन को डाउनलोड करें, JJV न्यूज के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकॉन दबाएं और JJV न्यूज के फेसबुक को फॉलो करें ताकि आपको मिल सके सारी खबरों का अपडेट।